घरेलू सिलेंडर से गैस को ऑटो में भरने वाले आरोपी को शांतिनगर पुलिस ने गिरफ्तार करने में कामयाबी हासिल की है। इस दौरान पुलिस ने आरोपी से 94,000 का मुद्देमाल जब्त किया है। इस संदर्भ में पुलिस उपनिरीक्षक अरुण बाकल ने अधिक जानकारी साझा की। शहर में बीते कुछ दिनों से अवैध तरीके से घरेलू सिलेंडर से ऑटो में गैस भरने के मामलों में इजाफा होता देखा जा रहा था। इसी श्रृंखला में शांति पुलिस को भी ऐसी गुप्त सूचना मिली थी कि शांतिनगर पुलिस थाना अंतर्गत आने वाले कचरा गली में एक व्यक्ति घरेलू सिलेंडर से ऑटो में गैस भर रहा है, जिस पर तत्काल कार्रवाई करते हुए पुलिस मौका ये वारदात पर पहुंची, जहां उन्हें आरोपी रंगे हाथ मिला। पुलिस को देख आरोपी ने भागने में कामयाबी हासिल की, लेकिन पुलिस ने उसे धर दबोचने में कामयाबी हासिल की। इस संदर्भ में पुलिस उपनिरीक्षक अरुण बाकल ने अधिक जानकारी साझा की। आम्ही तपास पथकामध्ये कार्यरत असून काल आम्ही डे ऑफिसर ड्यूटीवर हजर असताना आम्हाला गुप्त बातमी माहिती मिळाली की शांतीनगर कचरा गल्ली या ठिकाणी एक किसम घरगुती वापराचे सिलेंडरमधून अवैधरित्या ॲटोमध्ये गॅस भरून देण्याचे काम करीत आहे। अशा माहितीवरून आम्ही ईपीए तांबे तसेच स्टॉप असे त्या ठिकाणी गेलो असता त्या ठिकाणी एक किसम घरगुती सिलेंडरमधून मशीन गॅस भरण्याच्या मशीनद्वारे ॲटोमध्ये गॅस भरताना दिसून आला। आम्ही लगेच त्याला ताब्यात घेतलं, तो आम्हाला पाहून पळून जात होता, पण त्याला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडून एक सिलेंडर एच घरगुती वापराचे एक गॅस भरण्याची मशीन आणि त्याचा ॲटो असं साहित्य एकूण 94,000 साहित्य आम्ही त्याच्याकडून जप्त केलं। त्याचा आरोपी आहे त्याचं नाव काय आणि यादी बी त्याने असे काही कृत्य केले आहेत का, त्याच्यावरती काही गुन्हे वगैरे आहेत का आणि तो काय काम धंदा? आरोपीचं नाव वसीम अहमद मोहम्मद नवाब अहमद, वय 28 वर्ष, राहणार कचरा गल्ली याच ठिकाणी, त्याच ठिकाणी त्याचे राहणे आहे। तो ॲटो चालकच आहे आणि याच्यापूर्वीचे त्याचे काही गुन्हे वगैरे आहे का ते आमचं पाहणं चालू आहे। पुलिस ने आरोपी वसीम अहमद मोहम्मद नवाब अहमद को गिरफ्तार कर उससे कुल 94,000 का मुद्देमाल जब्त किया। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ दिशा अटवा, BCN न्यूज़ नागपुर।